निप्पाणी मतदारसंघात आपलीच हॅट्रिक पक्की, मंत्री सौ शशिकला जले यांची प्रतिक्रिया। निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला आशीर्वाद देऊन 2 वेळा विजय मिळवून दिला, यामुळे निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयाची विकास कामे केली असून सर्वच क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे विकासाचे काम आपण केलेले असून 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण भरघोस मताने निवडून येणार असून आपली विजयाची हॅट्रिक पक्का आहे, असे प्रतिपादन माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्याच्या धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ शशिकला जल्ले यांनी व्यक्त केले। त्या आज सोमवारी निप्पाणी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी निप्पाणी नगरीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, विश्वास घुगे यांच्या उपस्थित निवडणूक अधिकारी जीएन मंजुनाथ स्वामी यांच्याकडे अर्ज दाखल केला। यावेळी बोलत होत्या, पुढे बोलताना मंत्री जल्ले म्हणाल्या, श्री हालसिदनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। जल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून या भागात अनेक कार्यक्रम राबवून केवळ विकासाचे राजकारण करून सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले। यावेळी हालसिदनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, भाजप महिला अध्यक्ष विभावरी खांडके ಆದಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ ಸುಮಾರು 50,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅಂತರದಿಂದ ಬರಬಹುದು 50,000 ವರ್ತಿ ಲೀಡ್ ವರ್ತಿ ಅಪನ್ ಯು ಹ್ಯಾ ಕ್ಷಣಿ ತೆ ಲೀಡ್ ವಾಡೂ ಶಕ್ತೆ ಅಜುನೇ ಖೂಪ ಜಾಸ್ತ್ ಹೋ ಶಕ್ತೆ ಅಪನ್ ರಿಸಲ್ಟ್ ಬಗಾಯ್ಚಾ ಧನ್ಯವಾದ ತರ್ಕೆಲ ಹೋನಾರೆ ಅಪ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡ್ಣುಕಿ ನಿವಡ್ಣುಕಿ ಮದೆ ಭಾಜಪಾಚಿ ಏಕ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದ್ವಾರ ಮನೋನ್ ಮೀ ಆಜ್ ಅಪ್ಲ ನಿಪ್ಪಾಣಿ ಆಫೀಸ್ ಮದೆ ನಾಮಿನೇಷನ್ ಫೈಲ್ ಕೆಲೆಲೆ ಅಣಿ ಆಜ್ सगळं भारतीय जनता पक्षाचं वातावरण बघितलं तर अख्ख्या कर्नाटकामध्ये देखील आपलं भारतीय जनता पक्षाचंच सरकार येणार आणि निप्पाणीमध्ये देखील ज्या माझ्या मतदार बंधू बहिणींनी 2 वेळेला माझ्यावरती विश्वास ठेवून आपल्या घरची मुलगी समजून मला 2 वेळेला इथं सेवा करायची संधी आमदार म्हणून तुम्ही केलं आहे ते कधीही मी विसरणार नाही आहे आणि आज तिसऱ्यांदा परत तुमची मुलगी आज अर्ज भरलेली आहे आणि तिला भरघोष मताधिक्यानं तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद करावं आणि नक्कीच तुम्ही मला निवडून आणता आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमचं सगळ्यांचं आशीर्वाद आहे हे मला नक्कीच खात्री आहे आणि आजपर्यंत 2 वेळेला निवडून दिला त्याच्यामध्ये 2000 कोटीच्या वरती आपण विकासाची कामं आपल्या निप्पाणी मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपण सर्वांगीण विकास निप्पाणीचा करून दाखवणार आहे। आपण राजकारणाच्या माध्यमातून 2000 कोटींचं अनुदान इथं आणलेलं आहे, जोले ग्रुपच्या माध्यमातून आपलं संस्कार संस्कृती आणि आपल्या मुलांना चांगलं संस्कार देण्याचं काम आपल्या संभाजीराजे नाटकातून कितूर चन्नम्मा शिवगर्जना जाणता राजा ह्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे। आपली मुलं सगळी खेळामध्ये देखील पुढाकार घ्यावं म्हणून ऑल इंडिया टूर्नामेंटसारख्या ऑल इंडिया टूर्नामेंट लंगडी स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धा आणि शर्यती हे देखील आपण ह्या आपल्या देशाच्या क्रीडा जपण्यासाठी हे काम देखील आपल्या जोले ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे। असे भरपूर कामं कोविडमध्ये देखील 4 कडं आपण दवाखाना सुरू केलं जोले ग्रुपच्या माध्यमातून आणि 700 पेशंट तिथं ॲडमिट होऊन सुखरूपपणे आपल्या घरी गेलेलं उदाहरण आपल्या जोले ग्रुपच्या सगळ्या कोविड हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो आणि फ्लडमध्ये ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला देखील आपण ह्या एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि ह्या मतदारसंघाची मुलगी म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते माझ्या कार्यकर्त्यांच्या टीम आणि महिला मोर्चा युवा मोर्चाचं टीम सगळ्यांनी मिळून आपण ते देखील हाताळलेलं आहे आणि ह्याच्यासोबत उद्योगधंद्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण युवकांना उद्योग देणं हे माझं स्वप्न होतं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं तर मला सांगायला खूप आनंद वाटतं जोले ग्रुपमध्ये आणि हलसिदनाथ साखर कारखान्यामध्ये आजपर्यंत 1000 ते 1500 मुलांना आपण हाताला उद्योग दिलेला आहे आणि इलेक्शनच्या नंतर निवडणुकीच्या नंतर आपल्या जोले ग्रुपचं जे बिरेश्वर संस्था आहे 100 नवीन शाखा काढण्यासाठी आपले गृहमंत्री आणि सहकार मंत्री आपले अमित शहांनी परमिशन